तुम्हाला चुकून ही शक्ती तुम्ही इथं दाखवलेली आहे. तुमचे तलाव हे सरकार हिरावू शकणार नाही एवढी ताकद तुमच्यात आहे. या सरकारला पलटवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे हे विसरू नका. आणि ही तुमची ताकद आहे आणि तुम्ही सरकारची ताकद आहात. आणि म्हणून सरकारला मागणं आपल्या हक्काचं मागणं, आपण हे मागण्यासाठी इथं आलो आणि ही ताकद तुम्ही दाखवली. सरकारने जो काही हा काळा जीआर काढला 12 मे 2023 हा जीआर रद्द होईपर्यंत आपल्याला लढायचा आहे. मग इलेक्शन येऊ की जाऊ, परंतु इलेक्शन मध्ये आपली ताकद दाखवण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी देता का जाता हा मोर्चा आपण काढलेला आहे. ही सरकारला आपली धमकी आहे आणि या धमकीचा विचार आता आपल्याला पुढे करायचा आहे. जर सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या इलेक्शन. मी दीनानाथ वाघमारे, संघर्षवाणीचा संघटक आहे. आणि हे आंदोलन, मच्छीमारांचं आंदोलन आज इथं झालं. हजारो संख्येने लोक आले. मच्छीमारांची एक महत्त्वाची मागणी आहे ती 12 मे 2023 निर्णय, जो शासन निर्णय जो आहे तो अन्यायकारी आहे परंपरागत मच्छीमारांवर, तो रद्द झाला पाहिजे. दुसरं महत्त्वाची मागणी म्हणजे या नागपूरमध्ये 0 मैल येथे विदर्भ संघाची जागा होती. 2017 सरकारने जबरदस्तीने ती पाडली. मेट्रोच्या कामासाठी वापरतो म्हणून ती जागा घेण्यात आली, परंतु मेट्रोच्या कामासाठी ती वापरण्यात आली नाही. ही जागा जतिरामजी बर्वे, खासदार जतिरामजी बर्वे यांनी स्वतःच्या पैशांनी, म्हणजे संघाच्या पैशांनी ती खरेदी केली आणि ती जबरदस्तीने सरकारने हस्तगत केली. आणि ती बिल्डिंग पाडली, त्या जागेचा उपयोग केला नाही. आणि 6 वर्षात या जागेचा उपयोग जर केला नसेल तर ती जागा आमची आम्हाला मिळायला पाहिजे. अन्यथा यापेक्षाही मोठ्या तीव्रतेच्या आंदोलन आम्ही छेडू आणि सरकारला येणाऱ्या इलेक्शनमध्ये धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही आमची प्रतिज्ञा आहे. ज्या 0 मैलची जागा तुमच्या हडपण्यात आली तिथेच तुम्ही आज मोर्चा करत आहात, याबद्दल तुम्ही काय बोलता? सरकारने ज्या उद्देशासाठी ती जागा घेतली ती जागा त्या उद्देशासाठी वापरण्यात आली नाही. आणि कायद्यानं 5 वर्षात ती जागा जर एखाद्या कामासाठी घेतली ती वापरली नसेल तर ती कायद्यानं वापस करता येते आणि हे कायद्यामध्ये तरतूद आहे. असं असताना सरकार आमच्यावर अन्याय करत आहे आणि अन्याय जर करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही.